संध्याकाळी 7 वाजता कोण फिरायला जाण्याचे प्लॅन बनवतात ना, सात वाजून गेलेत, 7:05 झालेत आणि आम्ही इकडे अजून प्लॅन बनवतोय. आता एवढ्या संध्याकाळी कॅम्पिंगला कुठे जायचं असा सगळा विचार आमचा चालू आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव कुंदन आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. चॅनलचं नाव आहे भिंगरी कॅम्प लाईफ मराठी. वेल, आजचा प्लॅन लिटरली प्लॅन म्हणू शकत नाही त्याला, आजचा अनप्लॅन आहे. कारण आता वाजलेत संध्याकाळचे 7 आणि आम्ही अजून घरात बसलोय. कारण आता संध्याकाळी असं आम्हाला अचानकपणे साक्षात्कार झाला की उद्या इवाला सुट्टी आहे, कारण उद्या रामनवमी आहे. सो आता सुट्टीचा काहीतरी फायदा घ्यायला पाहिजे ना. ऍक्च्युली परवा म्हणजे रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी इवाची वार्षिक परीक्षा चालू होणार आहे, पण तरीसुद्धा आम्ही कॅम्पिंगला चाललो आहे कारण इवा कॅम्पिंगला जाऊन अभ्यास करणार आहे. भरपूर काय काय अभ्यास दिलेला आहे परीक्षेचा सराव करण्यासाठी म्हणून, आणि तो सगळा अभ्यास आम्ही सोबत घेऊन चाललोय. आणि हे एक सरप्राईज आहे जे आम्ही सोबत घेऊन चाललोय. हे नक्की काय आहे ते तुम्हाला उद्या सकाळी कळेल. खास कॅम्पिंगला घेण्यासाठी, घेऊन जाण्यासाठी, फिरायला जाताना घेऊन जाण्यासाठी आम्ही हे आणलेलं आहे. उद्या सकाळी कळेल तुम्हाला, त्याच्यासाठी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघावा लागेल. आणि काय नाही, एवढंच. निघूया आता. फायनली 7:30 वाजता घरातून निघालोय आम्ही, त्यामुळे आता डेस्टिनेशन एकदम जवळचं ठरवलंय. मोरबे डॅमवरच इवा म्हटलेली. तसं मोरबे डॅम म्हणजे आपल्या घरापासून हार्डली 10-11 किलोमीटर असेल. सो तिथे आतमध्ये बॅकवॉटर्सला मोरबे डॅमच्या आतमध्ये कुठेतरी चांगली जागा शोधू आणि तिथे आज कॅम्पिंग करू. बाय द वे, मागच्या व्हिडिओजपेक्षा या व्हिडिओमध्ये थोडासा तुम्हाला आवाज या कॅमेरावर एस्पेशली इम्प्रूव्हड जर वाटत असेल, जर बेटर वाटत असेल तर सांगा, म्हणजे वाटतोय की नाही वाटतोय काही फरक. कारण आता त्याला एक्सटर्नल माईक कनेक्ट केलंय. हा इथे जो तुम्हाला काळं असं छोटंसं क्यूटचं गुंड दिसतंय ते माईकचं आहे. तर त्यामुळे आवाजात काही फरक पडलाय की नाही ते सांगा. बरं, कर्जतमधनं निघायच्या आधी सगळ्यात पहिले आता शॉपिंग करावं लागणार आहे. अंडी घ्यायचेत आणि उद्यासाठी काय पोहे घ्यायचे. ओके, नाश्त्याला फायनली आमचा मेनू ठरलाय, नाश्त्याला पोहे बनवायचे. सो पोहे घ्यायचेत आपल्याला. कांदे टोमॅटो आहेत ना, घेतलंय. अंडी आणि पोहे घ्यायचे. अंडी आणि पोहे, ही पण एक इम्प्रुव्हमेंट आहे. मागच्या व्लॉगमध्ये मला असं जाणवलं की रात्रीच्या शूटिंगला ह्याच्यामध्ये थोडं चेहरा नीट दिसत नाही, म्हणून अजून एक लाईट ऍड केलंय. असं सगळ्या बाजूनी लाइटिंग मस्त वाटतं ना. जा चल लवकर घेऊन, जास्त उशीर नको करायला. अजून सगळं सामान घेऊन निघालोय पुढच्या प्रवासाला. म्हणजे अर्धा प्रवास झाला, पण आता थोडं उशीरात शूट करतोय. आणि नेहमीप्रमाणे 2 गोष्टी आणायला गेलेल्या मॅडम, कमीत कमी 5-6 गोष्टी मला पिशवीमध्ये दिसत आहेत. काही ना काहीतरी एक्स्ट्रा घेऊनच येते. मी सांगितलेलं सामान घेते पर्यंत मी बघत बसते अजून काही घ्यायचंय. म्हणजे बायका कशा खिसा मोकळा करतात नवऱ्याचा, याच एकदम जिवंत ज्वलंत उदाहरण आहे. जिथे आम्ही चाललोय ना मोरबे डॅमला, तिथे आम्ही याच्या आधी पण एकदा गेलो होतो कॅम्पिंग करायचं, प्रॅक्टिस करायची अशा विचाराने. तर तिथे मॅडमला भीती वाटली होती खूप की नको इथे कॅम्पिंग नको करायला, म्हणून मी आज आमच्या सोबत एक बॉडीगार्ड पण घेतलाय. आणखी एकाला सोबत घेऊन जायचंय आज. प्रकाश आलोय रे, समोर आलो. हा ये. हाय वा, या या या. आमचा बॉडीगार्ड कसम, बॉडीगार्ड आला. बॉडीगार्ड चेहरा दाखव तुझा. काय मस्करी करताय. जाताना लोकेशन दाखवू पण नाही शकत, येताना दाखवेन उद्या. की लास्ट टाइम आणि कुठे कॅम्पिंग करणार होतो आणि केलं नाही. आज आता एकदम असं वेगळी जागा माझ्या डोक्यात आहे. एक बघूया तिथपर्यंत पोचूच आणि चांगली मजा येईल. म्हणजे मस्त लोकेशन आहे. आपल्याला काय मजा झाली बाहेर, कारण काय जास्त लांब कुठे जायचं तर आज काय झालं नाही. संध्याकाळी 6:30 प्लॅन बनवल्यावर जास्त कुठे जाता येत नाही. 6:30 प्लॅन बनवून 7:30 निघालो. पण असेच प्लॅन पाहिजेत खरे. हो तर मजा येईल ना. 8-8, 15-15 दिवस आधी प्लॅन करून काय. विदिन हाफ एन आवर, अर्ध्या तासात आपण आपल्या डेस्टिनेशनला पोहोचलोय. आणि इथला जो व्ह्यू आहे ना, आय मीन अमेझिंग. जस्ट दाखवतो तुम्हाला, रात्री फार काही कळणार नाही
पण समोर सगळे जे लाईट्स दिसतायत ना, ॲक्च्युली तिथूनच आलो आपण. आणि हा जेवढा काळोखाचा भाग दिसतोय मध्ये, हे पूर्ण अख्खा मोरबे डॅमचं पाणी आहे. तर ह्याच्यातलं तुम्हाला काहीच दिसलं नसेल. आपण पुन्हा एकदा कॅमेरामन प्रकाश सोबत कुंदन डिग्री कॅम्पर लाईट मराठीसाठी. हे सगळं मी तुम्हाला सकाळी परत दाखवणार आहे, पण आता आपण सगळ्यात पहिले टेंट ओपन करूया आणि टेंट रेडी करून सेट करून देऊ, कारण वारा मस्त सुटलेला आहे. इवाला थोडीफार थंडी पण वाजते, त्यामुळे तिला जर वर जाऊन बसायचं असेल तर बसू शकेल. सो पहिले टेंट ओपन करूया. तसंही तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी दाखवू शकलो नव्हतो टेंट कसा ओपन करायचा ते. सो इवाची थंडी घालवण्यासाठी काय चालू आहे ते बघतो. कुठल्या तरी नवीन रील्सच्या स्टेप्सवर डान्स चालू आहे यांचा थंडी घालवण्यासाठी. बरं आता प्रकाश, फक्त तू हे टेंट दाखव, मी पटापट पटापट ओपन करतो, ठीक आहे. किती वेळ लागला तर तुम्हाला एडिट करताना मी टायमर टाकेन, त्यामुळे कळेल तेव्हा. आता बाकी काय, साईडच्या विंडोज वगैरे ओपन करायचे आहेत, म्हणजे त्याला ती स्टिक लावायची आहे आणि बस दॅट्स इट. बाकी गादी वगैरे सगळं आतमध्येच आहे, आतलं सगळं सेटअप तर तुम्ही बघितलं आहे ऑलरेडी. सो आता मी कम्प्लीट करून घेतो आणि मग प्रियांकाला किचन ओपन करून देतो. पूर्ण टेंटचा सगळा सेटअप, म्हणजे कारचा ओव्हरऑल सगळा सेटअप कम्प्लीट झाल्यानंतर आता मी तुम्हाला फायनली दाखवणार आहे सगळं कसं दिसतंय. थोडंसं डेकोरेटिव्ह लाईटिंग पण ॲड केलं आहे आता मी, मागच्या वेळी नव्हतं. यावेळी थोडं गेल्या आठवड्याभरामध्ये जशा सुचल्या तशा काही गोष्टी केल्यात. सो सांगा कसं वाटतंय ते बघितल्यानंतर. व्हिडिओ पॉज करून लगेच कमेंट करून सांगा, नाही तर नंतर विसरता तुम्ही कमेंट करायला. बघूया. ओके, कसा वाटतोय आमचा टेंट? एकदम झगमगाट, झगमट नाही आहे, एकदम डिसेंट आहे. चारही बाजूने थोडेसे लाईट्स लावलेत. मला तरी बघायला फार छान वाटतंय, तुम्हाला कसं वाटतंय सांगा. एवढ्या वेळामध्ये सूप बनवून झालेलं आहे मॅडमचं. इवाला काय सूपशिवाय कॅम्पिंग होत नाही इवाचं. फायनली आता जेवणाला सुरुवात करायची आहे, पण जेवणाला सुरुवात करण्याच्या आधी थोडासा एक कहाणी में ट्विस्ट आहे. एवढ्या घाईमध्ये निघताना घरातनं तेल घ्यायला विसरलो आहे. आम्ही माझ्या हौशीने अंडी घेतली बाजारातनं, पोहे घेतले, घरातनं कांदा टोमॅटो आणले आणि ते सगळं काही शिजवायला फोडणी घालायला आमच्याकडे तेल नाही आहे. सो बॉडीगार्ड गेलाय तेल आणायला दुकानात. आता इथे समोर ऍक्च्युली इथे पोल्ट्री आहे एक, समोर जे लाईट दिसतायत ना ही पोल्ट्री फार्म आहे. तर त्या पोल्ट्री फार्मवरती जाऊन प्रकाशने विचारलं तर त्यांनी सांगितलं की खाली कुठेतरी इथे दुकान आहे, तिकडे तुम्हाला मिळतील तेल मिळेल. आणि देवर सो काइंड की त्यांनी स्वतःच्या गाडीवर स्वतः ते प्रकाशला आता घेऊन गेलेत तेल आणायला. तर बाईकवर बसून गेलाय प्रकाश, बघूया आता किती वेळात उगवतोय. सो तो येईपर्यंत तसंही काही काम नव्हतं तर सूप बनवून घेतलं. आता आम्ही तेलाची वाट बघतोय, तेल आल्याशिवाय काही आपलं पुढचं जेवण बनणार नाहीये. हा म्हणजे कांदा टोमॅटो वगैरे सगळं चिरून ठेवूया आपण. अंडी पण पाहिजे तर फोडून, नाही अंडी कशाला फोडून ठेवायची. आणि एवढं सगळं झाल्यानंतर प्रकाशने येऊन सांगावं की अरे यार तेल मिळालंच नाही. अंडी उकडायची. हा अंडी उकडून तर खाऊ शकतो, उपाशी नाही राहणार आपण. गुड आयडिया, ठीक आहे. हे नाही तर ते काही ना काहीतरी खाऊ आपण. चपाती आणि उकडलेली अंडी का होईना पण खाऊ. खुशखबर ही आहे की तेल मिळालंय. प्रकाश कुठून तरी जाऊन तेल घेऊन आला. कुठनं आणलं रे? खूप लांब आणला, जाम लांब. कोपोलीला जाऊन आला? नाही तेवढं नाही, 4 किलोमीटर अंतर तर आहे एवढा, 3-4 किलोमीटर. कुठेतरी जाऊन त्या काकांसोबत जाऊन तेल शोधून आणलं त्यांनी. इन द मेन टाइम कणिक मळून झाली आहे प्रियांकाची आणि सगळं कटिंग पण झालं पूर्ण. आता फक्त फोडणी घालायची बाकी आहे आणि तोपर्यंत इकडे वार्षिक परीक्षेचा अभ्यास चालू झालेला आहे. 31 मार्च 2023 रोजी मॅडमची मराठीची परीक्षा आहे, वार्षिक परीक्षा लेखी पेपर. त्याचा फार सुंदर असा अभ्यास करतायत. म्हणजे मोठी झाल्यावर इवा पण लोकांना सांगू शकते
की लहान असताना मी कंदिलाच्या उजेडात अभ्यास केलाय. किती कठीण दिवस बघितलेत मी. मम्मा आणि बाबाच्या अंगात किडे होते, घरातले लाईट सोडून मला कंदिलाच्या उजेडात अभ्यास करायला लावायचे. चपाते बनवणं हे फार लांबलचक काम होते, कारण एकतर लाटता येतात किंवा भाजता येतात, दोन्ही एकत्र नाही करता येत आहे. लाटतेस किती छान ते तर बघितलं सगळ्यांनी. आता भाजताना बघ, हा हा एक नंबर. काय टायमावर आलो मी व्हिडिओ घ्यायला. हात काढ हात काढ. तेच बोलते मी, बरोबर टाइमवरच आला. मला सवय नाही एवढ्या उंचावर. सगळ्या हा सगळ्या देशाचे एक एक नक्षे बनवतील. काय लाटता येईना ओटा उंच म्हण बनवली. आज प्रियांकाचं काय खरं नाहीये, कारण चपाती तर चपाती जाऊ दे, ऑमलेटचा पण आकार बघा किती छान आहे. इसको बोलते हाफ फ्राय. हाफ फ्राय, हा अर्धा तवा फ्राय. कसलं भारी ऑमलेट बनवलंय, एकदम अर्ध चंद्राकार. हे ऑमलेट इवाच आहे. आता इवा खाणार आहे ते. कर पलटी. येस परफेक्ट. एवढं भारी ऑमलेट बनवतीयस की सगळी कामं सोडून सगळे येऊन उभे राहिलेत ऑमलेट बघायला. अर्ध चंद्रच काढला तिने आज, चंद्र झडकाच. साडे 11 वाजलेत रात्रीचे. फायनली जेवण पूर्ण सगळं बनवून झालंय, म्हणजे कधीच झालंय ऍक्च्युली. जेवण बनवून जवळजवळ अर्धा तास व्हायला आला, पण इवाला झोप आलेली त्यामुळे प्रियांका गेली होती तिला झोप व्हायला. सो आता इवा मॅडम वरती जाऊन स्वप्नात हवेत, म्हणजे व्यवस्थित सातव्या आसमानपर पोचलेल्या आहेत. आणि तेवढ्या वेळामध्ये आम्ही हा टॉयलेट टेंट पण लावला मी आणि प्रकाशनी, सो दॅट चेंज करायला प्रियांकाला किंवा इवन रात्री वॉशरूमला वगैरे जाण्यासाठी पण यूज होऊ शकतो. त्याला पण लावायला अराउंड 10 मिनिटं लागतात. सकाळी तुम्हाला व्यवस्थित दाखवेन मी तो टेंट कसा आहे काय आहे ते. आणि त्याच्या व्यतिरिक्त गेला जवळजवळ एक तास माझा हा फोन नाईट लॅब्स, म्हणजे स्टार फोटोग्राफी, काय म्हणतात त्याला, ॲस्ट्रो फोटोग्राफीसाठी मी लावला होता. त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवायचा आहे. मला ओव्हरऑल रिझल्ट तुम्हाला ॲस्ट्रो फोटोग्राफीचा कसा वाटतोय ते पण कमेंट करून सांगा. मला कमेंट पाहिजे तो तुमच्या. तुम्ही कमेंट नाही केलं तर कसं कळणार काय होतंय. धीर धरा, अजून आपण वदनी कवळ घेत आपण नाही बोललो. तुझ्या बाहेर मनात बोललो. बघ ना, जेवायला सुरुवात. दोघं पण मस्त खातायत गपागप. काय माहितीये का, मी तिला वहिनीला कंपनी देतो त्याच्यासाठी मी खात होतो. अरे पण एकटी खायचं मग मला कंपनी कोणी द्यायची. जाऊ दे, छान दिसते बुर्जी चपाती. पुन्हा एकदा मी इवाच्या ताटात जेवणार आहे. जेवूया आता आणि मग जेवल्यानंतर भेटूया. आज हे लाईटिंग विटिंग केल्यामुळे जरा मस्त वाटतं ना टेंट. एकदम असं फील आलंय, वाईब आलेत कॅम्पिंगची, खतरनाक वाटतंय. जेवून घेऊया आपण आधी. मध्यरात्री बरोबर 12 वाजता सगळं, म्हणजे जेवण झाल्यानंतर भांडी वगैरे सगळी घासून झाल्यानंतर परत मला कॉफी बनवायला लावली. काय तर झोपताना काहीतरी स्वीट पाहिजे म्हणून कॉफी बनवायला लावली. एनिवेज आता सगळं झालेलं आहे वाइंड अप करून. तर फक्त काय ठेवायचं आहे आतमध्ये, काय नाही ना, हेच टेबल आणि चटई. आणि त्याच्यानंतर झाकण बंद करायचं, त्या झाकणावरती सगळी भांडी निथळायला ठेवायची आणि गप वर जाऊन झोपायचं. नाही, त्याच्या आधी एक काम बाकी आहे, अजून महत्वाचं आणि मोठं काम बाकी आहे. प्रकाशसाठी बेड बनवायचं आहे आपल्याला अजून, आणि ते सुद्धा एक नवीन शॉपिंग आहे आपल्याकडे. इकडे मागच्या सीटवर लावण्यासाठीचा बेड आहे इन्फ्लेटेबल, तो अमेझॉनवरनं मागवला होता मी. आता मी ते इन्फ्लेट करताना वगैरे दाखवत नाही, बसत करतो. झोपू दे त्याला, कारण 12:30 वाजलेत ऑलरेडी. तर सकाळी मी तुम्हाला दाखवतो की तो बेड कसा आहे आणि कसं काम करतो. पहिलीच ट्रायल आहे बेडची, पण त्यामुळे तो राहतोय रात्रभर, हवा टिकते की नाही ते पण कळेल. तसं प्रकाशच्या वजनाने फार काही व्हायला नाही पाहिजे. बघूया, सकाळी उठल्यानंतर कळेलच आपल्याला कितपत हवा राहते त्याच्यात ते. आता इन्फ्लेट करून देतो मी त्याला पटकन, आणि त्याच्यानंतर झोपूया डायरेक्टली. गुड नाईटच बोलूया, आत्ताच गुड नाईट बोलूया ना, सगळं वाइंड अप करूया. सकाळी भेटूया ना डायरेक्ट. चालेल ना, चालेल ना. ओके, टुमॉरो मॉर्निंग नाही, टुडे मॉर्निंग. आजच सकाळी भेटूया. गुड नाईट. गुड नाईट.